शहरात दहशतवाद दहशत निर्माण करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या 3 गुंडांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. शहरात दहशत निर्माण करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या गुंडांचा प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नागरी पाटील यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखा अंतर्गत स्वतंत्र एमपीडीए व मोक्का कक्षाची स्थापना करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. नाशिक रोड पंचवटी व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर प्रकाश कांबळे वय 32, तुकाराम दत्तू चोथवे वय 26, अनिकेत पंढरीनाथ वाजे वय 27 यांच्या वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नागरी पाटील यांनी त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा भट्टीवाले औषध द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती याप्रमाणे कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती व्हिडिओ पायरेट्स वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 चे कलम 3-2 आणि अपद्धतीचे आदेश जारी करून तीनही आरोपींना मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्यावर अनुक्रमे नाशिक रोड पंचवटी व उपनगर पोलीस ठाणे येथे जीवे मारणे, मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, महिलांचा विनयभंग करणे, सरकारी नौकरावर हल्ला करणे, दरोडा टाकणे, महिलांना अडवणे, शांतता भंग करणे, शांतता भंग करून दहशत माजवणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, जबर दुखापत करणे, धाक दपटशा करणे, जबरी चोरी करणे इत्यादी बाबत गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी त्यांच्या विरुद्ध दंड प्रक्रिया संहिताचे कलम 110 प्रतिबंधक कारवाई, मुंबई पोलीस कायद्याचे कलम 56(a)(2) हद्दपार करण्यात आलेली होती, परंतु त्यांच्यावर काही एक परिणाम न होता त्यांनी त्यांच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाया चढत्या क्रमाने चालूच ठेवल्याने त्यांच्यावर सदर कायद्यान्वये पद्धतीची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस हद्दीतील 10 ते 12 गुन्हेगार कारवाईसाठी रडारवर आहेत. सदर कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, सहायक पोलीस आयुक्त आर पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, एमपीडीए कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे. भगवान पगारे, महावैस न्यूज, नाशिक.